मराठी माणसाला मिळणारी अपमानास्पद वागणूक कधी आणि कशी थांबणार? मित्रांनो, हा जो प्रश्न पडलेला आहे त्याचं कारण आहे परवा मुलुंड मुंबईमध्ये घडलेली घटना। मुलुंडमध्ये गुजराती बांधवांनी मराठी कुटुंबाला, मराठी माणसाला महाराष्ट्रामधल्या एका सोसायटीमध्ये प्रॉपर्टी भाड्याने द्यायला नकार दिला। पुढे काय झालं, त्याचा रिझल्ट काय आला, ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेल्या आहेत, त्याच्या आतमध्ये फार मला डीपमध्ये जायचं नाहीये। मला सांगायचा मुद्दा हा आहे की ते चुकलेत का, 100% चुकलेले आहेत, ते 100% चुकलेले आहेत, पण त्यांना चुकीचं म्हणून मराठी माणसाची म्हणजे आपली चूक नाकारता येणार नाही। मग आपली चूक काय? मित्रांनो, ही गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी व्यावसायिक दृष्टिकोनातली लोक, व्यावसायिक मंडळी कायमस्वरूपी मराठी माणसाला गरीब, लाचार, लो प्रोफाईल जगणारे, एक 8 तासाची गुलामी करणारे म्हणजे नोकरी करणारे लोक याच नजरेनं तुमच्या आमच्याकडे पाहतात। त्यांच्या दृष्टीनं सचिन खेडेकरांच्या मूवीप्रमाणे आपण सगळेजण घाटी आहोत, साधे आहोत। आणि ही प्रतिमा बनवण्यामागे फक्त त्यांचा दोष नाहीये, ही प्रतिमा बनवण्यामागे मराठी माणसाची म्हणजे तुमची आमची चूक आहे। ही प्रतिमा आपल्याला बदलावी लागेल। ही प्रतिमा बदलायची असेल तर काय करावं लागेल? ही प्रतिमा बदलायची असेल तर जुने आचार, जुने विचार आपल्याला सोडावे लागतील। नोकरदार बनण्याचा माइंडसेट आपल्याला बदलावा लागणार आहे। मित्रांनो, आपल्यालाही व्यावसायिक दृष्टीनं आपल्यातले टॅलेंट बाहेर काढून मराठी माणसाला देखील उद्योजक बनता येऊ शकतं हे सिद्ध करावं लागणार आहे। आणि आर्थिक मजबूत, आर्थिक साक्षरता आणि आर्थिक आपण सक्षम होणं फार गरजेचं आहे। तर आणि तरच येणाऱ्या काळामध्ये मेट्रो सिटीजमध्ये मराठी माणसाला आपला टिकाव धरता येणार आहे।